अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असून यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे। मे आणि जून महिन्यात शेतकरी शेतीची कामं करीत असून आधीच कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या हतबल शेतकऱ्याला रासायनिक खतांसाठी जवळपास 1.5 पटीने अधिक रक्कम मोजावी लागत असल्यामुळे या खतांच्या दरवाढी संदर्भात जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आतापर्यंत किरकोळ 50-100 रुपयांची भाववाढ व्हायची, परंतु आता मात्र 1200 रुपयांना मिळणारे DAP आता 1900 रुपयानुसार मिळत आहे, जे 10-26-26 हे खत या आधी 1175 रुपयांना मिळायचे ते आता 1775 रुपयांना मिळते आहे। पहिले 12-32-16 या खताची किंमत 1175 रुपये एवढी होती, आता हे खत 1800 रुपयांना मिळणार आहे। यासाठी या खतांच्या दरवाढी संदर्भात जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर पाटील, पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, संदीप हिवाळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। देश म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखले जातो आणि आज शेतकरी हवालदिल झालेले आहेत। केंद्र सरकारने डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्यापासून रासायनिक खतांच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत। 1100-1200ची थैली 1800-1900 रुपयाला मिळते। शेतीमालाला भाव नाही, धान खरेदी केंद्र नोंदी करून घेतली पण अजून सुरू नाही। राज्य सरकार केंद्र सरकारच्या आदेश याची वाट पाहत आहे आणि हे करोना एक त्यांना कारण होऊन गेलेलं आहे केंद्र सरकारला। या ठिकाणी आज आम्ही जामनेर तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक शिस्तबद्ध मोर्चा, फक्त पदाधिकाऱ्यांचं, कोविड चालू असल्यामुळे नेत्यांचे आदेश असल्यामुळे लिमिटेड लोकांमध्ये हा कार्यक्रम आम्ही आज सादर केला आणि केंद्र सरकार मोदी सरकारला आमचं निवेदन माननीय आपल्या नायब तहसीलदार कुंभाराव पांजोळ दिले, त्यांनी आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवाव्या आणि केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन या शेतकऱ्यांच्या रासायनिक खताच्या ज्या किमती वाढवल्या त्या किमती तात्काळ कमी कराव्या अशी विनंती आम्ही त्या निवेदनात केलेली आहे। या नुसत्या रासायनिक खतांच्या किमती वाढवून सरकार थांबलेलं नाही, तर मोदी सरकार बसल्यापासून रासायनिक खतं पूर्वी 50 किलोची बॅग यायची, ती ते आज 45 किलोची बॅग येते, म्हणजे मापातसुद्धा पाप करणारे सरकार केंद्रातलं बसलेलं आहे। तरी या केंद्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो आणि या देशातला शेतकरी वाचला तर हा देश वाचेल। शेतकरीच आपला अन्नदाता आहे, अन्न पुरवठा करणारा आहे आणि आज जगात इतर ठिकाणी जे धान्य भारत पाठवू शकतो ते केवळ शेतकऱ्यांनी काढलेल्या उत्पादनांवर पाठवू शकतो। याची केंद्र सरकारने दखल घेऊन आणि शेतकऱ्यांची दयामाया घेऊन निश्चित रूपाने रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात, बी बियाण्यांच्या किमती कमी कराव्यात अशी विनंती आम्ही करतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।